सुधागड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता यावी आणि ती करत असताना विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये या उद्देशाने सुधागड तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारी शिवसेना व युवा सेनेने मराठी भाषा दिनानिमित्त शिवसेना नेते विष्णू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खवली विद्यालयातील 200 विद्यार्थ्यांना 50,000 रकमेच्या चांगल्या दर्जाच्या वह्यांचे मोफत वाटप केले. यावेळी शिवसेनेचे नेते विष्णू पाटील, सभापती रमेश सुतार, राजेंद्र राऊत, युवा सेना तालुका अधिकारी सचिन डोबले, उपतालुका अधिकारी किरण पिंपळे, कुंभारसेत उपसरपंच किशोर खरिवले, किशोर दिघे, दिनेश चिले, माऊली प्रतिष्ठान अध्यक्ष अंकुश भगत आदींसह शिवसेना युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सुधागड तालुक्यातील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिवसेना युवा सेना कधीही कमी पडणार नाही. नेहमी मुलांना शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन व सहकार्य शिवसेना व युवा सेना नक्की करेल असे विष्णूभाई पाटील यांनी यावेळी सांगितले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका.